आता जाऊयात पुण्यामध्ये. बातमी पुण्यातून आहे. रेल्वे ट्रॅकवरील घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आता सतर्क झालंय. पुण्यामध्ये जवळपास 20 संशयित ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे या 20 ठिकाणी ट्रॅकवर CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. शिवाय रेल्वे इंजिनमध्ये देखील कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वेच्या सुरक्षा बलाची नुकतीच IB सोबत बैठक पार पडली आणि काही दिवसांपूर्वीच खरं तर सोलापूर विभागातील कुरुडवाडी या ठिकाणी सुद्धा रेल्वे ट्रॅकवर स्लीपर ठेवल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशाच स्वरूपाच्या कारवाया पुण्यात देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस सतर्क झाले. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, काय नेमकी योजना आता प्रशासनाने या संदर्भात आखली आहे? रेल्वे प्रशासनाने दिलेलं आहे 20 ठिकाणी CCTV जे आहेत ते बसवले जाणार आहेत. 200 ठिकाणी जे आपण जर पाहिलं तर यापूर्वी कुरुडवाडी या ठिकाणी रेल्वेवरती अपघात घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला होता. मात्र रेल्वेचा जो मोटर मन आहे त्याच्या सतर्कतेमुळे हा अपघात वाचलेला आणि त्यानंतर अशी काही संशयित ठिकाणं आहेत त्या ठिकाणी CCTV त्याचबरोबर कॅमेरे जे आहेत ते बसवले जाणार आहेत. अशा सूचना ज्या आहेत त्या IDने दिलेल्या आहेत. त्यामुळं पुण्याच्या रेल्वेला काहीतरी धोका असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. त्यामुळे त्याची खबरदारी आता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जाते. अगदी नक्कीच, धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच याचा आता किती फायदा होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.